सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आजपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असून देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले होते, त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊन झाला खरा, पण त्याने सुद्धा काही रुग्ण कमी झाले नाही। पण आता कित्येक दिवसाच्या प्रयत्नांनंतर यश आले आहे, कोरोनावरील लसीचा शोध लागला आहे। आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात लसीकरणाचे उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला। पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विक्रम कांबळे यांनी। यावेळी पिंपरी चिंचवडचे आरोग्य अधिकारी पवन सर, खासदार श्रीरंग बारणे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना पक्षनेते मयूर कलाटे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आरोग्य कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद। खरं म्हणजे त्याची कुठली गैरसमज जे सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर असतील त्याच्यापासून थोडंसं दूर राहावं, शास्त्रोक्त माहिती येऊन त्याच्यावर प्रमाणे काम करावं। पिंपरी जिल्ह्यामध्ये लसीकरणाची 8 केंद्र आपण शासनाच्या गाईडलाईन सुरू केली आहेत। प्रत्येक ठिकाणी आपण 100-100 यादी केली आहे। आज सगळीकडे चालू झाली आहे, 8 ठिकाणी आज आम्ही 100-100 लोकांचं लसीकरण करणार आहोत। धन्यवाद।